नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मुंबईची झोपडपट्टी ते अमेरिका असा थक्क करणारा प्रवास आणि स्वप्न पडणारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली जाणारी धडपड आणि नुसतं फक्त टीव्हीवरती शो पाहून किंवा स्वप्न पाहून किंवा टीव्हीवरती क्रिकेट पाहून आणि एक गल्ली क्रिकेट होण्यापेक्षा त्याच्यासाठी प्रत्यक्षात कष्ट ज्याप्रमाणे सचिनने केले त्याचप्रमाणे मुंबईच्या गळ्यातील फुटबॉल टाईट असणारा प्रतीक शिंदे याने या मुंबईच्या झोपडपट्टी पासून ते थेट मुंबई अमेरिकेपर्यंत थक्क करणारा प्रवास करत एक इंटरनॅशनल खेळाडू म्हणून आपली एक प्रतिमा निर्माण केली आणि एक सर्व भारतीय युवा खेळाडूसमोर एक आदर्श निर्माण केला असा प्रतीक शिंदे आपल्या स्टुडिओमध्ये आहे. प्रतीक शिंदे यांचं मॅक्स महाराष्ट्र टीम तर्फे खूप खूप स्वागत. प्रतीक, तुझा जो प्रवास आहे एक मुंबईची झोपडपट्टी ते अमेरिका हा थक्क करणारा प्रवास आणि एक खूप असा इन्स्पायरल प्रवास आहे, तर कसं सांगशील, कशी सुरुवात झाली तुझ्या या प्रवासाला? प्रवासाला सुरुवात झाली, मी 12 वर्षाचा होतो आणि त्यावेळी काही मी विचार नव्हता केला की मी फुटबॉलरच बनणार आहे की असं काही ड्रीम्स नव्हत्या मोठ्या. पण मला असं वाटतं की डेस्टिनी होती, हे घडत गेलं लाईफमध्ये, फुटबॉल लाईफमध्ये आला. कारण की असं तुम्ही बघायला घेताल इंडियामध्ये तर फुटबॉलला कोण व्हॅल्यू देत नाही जास्त, आणि इव्हन लहान मुलांना जरी बघताल ते क्रिकेटकडेच जास्त अट्रॅक्ट होतात. तर मला असं कधी वाटलं नाही कारण की मी लहानपणापासूनच सर्व स्पोर्ट्स खेळलोय आणि मी खूप ऍक्टिव्ह होतो स्कूलमध्ये, तर ही जस्ट डेस्टिनी होती असं वाटतं मला. पण कुठेतरी क्लिक झाला असेल की नाही मला, कारण आपण भारतामध्ये पाहतो की मुलं जास्तीत जास्त क्रिकेट खेळतात आणि त्याचं शेवटपर्यंत बऱ्याचशा मुलांचं जे क्रिकेट आहे ते गल्ली क्रिकेटच राहतं. तसं तुझं हे जे गल्ली फुटबॉल आहे ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत किंवा नॅशनल स्टेट असा कसा प्रवास झाला? जसं तुम्ही बोलता ना गल्लीपर्यंतच राहतं आणि एक इंटरनॅशनल प्रवास करणं, म्हणजे ह्या दोघांमध्ये डिफरन्स हाच आहे की लोकांचे ड्रीम्स आणि त्यांचं हार्डवर्क किती आहे. कारण की लोक सर्वच ड्रीम बघतात पण जो डोळे उघडून ड्रीम बघतो ना त्याचे स्वप्न पूर्ण होतात, कारण की झोपून तर सर्व स्वप्न बघतात. आणि हार्डवर्क खूप इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी पण. आणि जसं डे वन जसं मी स्टार्ट केला, जसं पहिला दिवस ज्या मला फिलिंग्स होत्या मनामध्ये की मला खेळायचं आहे, ह्या लेवलला खेळायचं आहे, त्याच बेसवरती मी एवढा पुढे आलो असं वाटतं मला. पण सुरुवात जसं शिवाजीने विचारलं की मनात कधी विचार आला, किती वय होतं तुझं आणि प्रॅक्टिस कुठे गेली? म्हणजे जसं इंट्रोडक्शन दिलं तुझं की एकदम स्लम एरियामध्ये राहणार, आता अमेरिकेपर्यंत पोहोचल्या, थोडं लोकांना तुझ्याबद्दल माहिती दे की तुझ्या मनात कधी विचार आला, वय किती होता, कशी सुरुवात केली तू, कुठं प्रॅक्टिस केलं? आय थिंक मी 12 वर्षाचा होतो आणि त्यावेळी मी जस्ट शाळेमध्ये बहिणीला मी असं आणायला जायचो संध्याकाळचा. आणि इन्सिडेंटली असं झालं की तिकडे मुलं खेळायचे फुटबॉल खूप, आणि काहीतरी वेगळं वाटलं की मला माहिती पण नव्हत्याला फुटबॉल बोलतात, कारण की त्यावेळी त्या काळामध्ये तर असं हेच नव्हतं की फुटबॉल काय कोणाला आयडियाच नव्हती. तर तिथे थोडंसं क्लिक झालं की काहीतरी इंटरेस्टिंग गेम आहे, शिकायला हवा. मी दररोज जाऊन बसायचो फक्त असा ग्राउंडवर, काहीच म्हणजे बुटन होते काही नव्हते, चप्पल घालून जायचो ग्राउंडवर बसायचो बस. आणि इन्सिडेंटली असे सर बोलले मला, एक वैभव सर होते, वैभव गवळे जे माझे कोच आहेत आत्तापर्यंत, ते मला अचानक असे बोलले तू खेळायला का नाही येतेस, तू दररोज येऊन बसतोस, तू खेळत का नाहीस? बोललो नाही सर, मला तर जमणार नाही, बुटं पण नाही, हां काहीच नाही काहीच नाही. बोलले मला जमणार नाही, ते बोलले जमायला सगळं जमतं, करता आलं म्हणजे जिद्द पाहिजे एक. बोललो बस स्टार्ट कर बोलले फनसाठी. तर एक दिवशी असं त्यांच्यामध्ये एक प्लेअर कमी होता, मला बोलले चल बाबा जॉईन कर. तर मी गेलो आणि झालं असं की मी ॲक्टिव्ह होतो, त्यांना आवडलं, बोलले तू खेळू शकतोस की तू ॲटलिस्ट ये बाबा की स्टार्ट कर, ओके नो प्रॉब्लेम, तुझ्याकडे बुटन नाहीत काय नाही पण तू ये खेळ. तर मी तसं स्टार्ट केली जर्नी तिथून, म्हणजे फिलिंग द ब्लँक्स मध्ये तू एंट्री केली थोडक्यात. हा एक्झॅक्ट असं बोल, हा प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तू प्रवास सुरू झाला, तो नॅशनल लेवल पर्यंत कसा पोहोचला? मी त्या टायमाला मी खूप जास्तच प्रॅक्टिस करायचो, म्हणजे जसं जसं गेम समजायला लागला जसे वैभव सर आले लाईफमध्ये, माझे वडील वाढले फर्स्ट ऑफ ऑल,
तर त्यानंतर म्हणजे खूपच स्ट्रगल क्रिएट झाला. पण मी त्या टायमाला एवढा घुसलो होतो त्या गेममध्ये की मला बाकी काहीच दिसायचं नाही. तर मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट त्याच्याबद्दलच विचार करायचो आणि त्यावर खेळत राहायचो मी. मला लिटरली माझेच फ्रेंड लोक हाकलायचे ग्राउंडवरून, मरशील ग्राउंडवर मरशील तू असे बोलायचे. की तू सकाळी जातोस खेळायला, 4:30 निघतो ट्रेनिंगला, स्कूलमध्ये जातो, स्कूलमधून येऊन संध्याकाळी वापस इथून सायकलवर मी विद्याविहारला जायचो खेळायला. तिथून आल्यानंतर 5 वाजता सह्याद्रीमध्ये खेळायचो टिळकनगरमध्ये. तिथून झाल्यानंतर वापस चेंबूरमध्ये येऊन खेळायचो. मला लोक बोलायचे तू काय पागल झाला काय. ठीक आहे, म्हणजे तू फुटबॉल एक प्रकारे जगत होता. हा असंच बोलू शकतो आपण. पण तुझं शाळेचं शिक्षण कसं होतं नेमकं? म्हणजे कसं असतं की ऍक्च्युली काही पालक असतात की त्यांना वाटतं की आपल्या मुलांनी पुस्तकात खूप हुशार असावं आणि तुला एखाद्या विषयामध्ये 2 मार्क एखाद्या मित्रापेक्षा याच्यापेक्षा कमी पडले तर त्याच्यावरती असा त्रागा केला जातो. तर आमच्या प्रेक्षकांना आवडेल की तुझ्या शाळेमध्ये तू कसा होता, आज तू इंटरनॅशनल प्लेअर आहे. टू बी ऑनेस्ट, मी शाळेमध्ये 5वीपर्यंत मी खूप चांगला होतो. 5वीनंतर मला थोडंसं असं म्हणता येईल की अभ्यासापासून थोडंसं दुर्लक्ष झालं आणि ते नॉर्मल आहे असं मला वाटतं. कारण की मी स्पोर्ट्स प्लेअर होतो, दरवेळी मी स्पोर्ट्समध्येच घुसलेलो होतो. तर थोडा कुठे ना कुठे इंटरेस्ट जातो एका मुलाचा. पण आपल्या भारतात पेरेंट्स लोकांची मेंटॅलिटी थोडीशी चेंज झाली ना तर ते मला असं वाटतं खूप आपला भारत खूप पुढे जाईल स्पोर्ट्समध्ये. थोडक्यात आपण जास्त मेडल मिळवू. मेडल तर खूप मिळू पण नाव पण अजून नाव होतील. मेडल मिळू ना मिळू, मेडल्स ही सगळ्या गोष्टी म्हणजे मेडल सगळं काही नसतं. त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या प्राईड असतं स्वतःचं, एक कंट्रीचं प्राईड असतं. तर मला असं वाटतं थोडीशी मेंटॅलिटी चेंज केली ना लोकांनी तर ते चांगलं होईल. कारण की शिक्षण म्हणजे भारतात तरी ॲटलीस्ट शिक्षण म्हणजे फक्त ते बुक्सपर्यंत सीमित राहिलंय की बुक्समध्येच तुम्हाला शिक्षण भेटेल, शाळेमध्येच तुम्हाला शिक्षण भेटेल. पण मला असं वाटतं की शिक्षण म्हणजे ही तुमची लाईफची जर्नी. लाईफमध्ये जे काय शिकता ना तुम्ही त्याला शिक्षण म्हणजे तुम्हाला नॉर्मल गोष्टी आहे शाळे. मी असं नाही बोलत शाळा नका शिकू, इम्पॉर्टंट आहे शाळा पण शिकू. पण थोडासा स्पोर्ट्सला पण व्हॅल्यू दिला ना, मला असं वाटतं मुलाची लाईफ खूप जास्त पडली. म्हणजे मुलाला असं वाटतं की म्हणजे पुढे शाळेत तू गेला असता जास्त तर तुला ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नसत्या. मी स्वतः सांगतो, मी स्वतः शाळा सोडली. मी आता मला कोणाची नावं नाही घ्यायची आहेत पण शाळेतलेही काही ऑफिशियल होते मी, त्यांच्यामुळे मी स्वतःच त्यांच्या तोंडावर सांगितलं की मी सोडतो तुमची शाळा. कितवीपर्यंत शिक्षण घेतलं? मी 8वी शिकलो आणि त्यावेळी मी शाळा सोडली होती. नंतर मग बाहेर असं अमेरिकेला गेलो, मग तिकडे कंटिन्यू केलं शिक्षण. शिक्षण हे कधी कोणासाठी थांबत नाही. तुम्ही म्हातारा जरी झालात ना तरी तुम्हाला शिकायला भेटेल काही ना काही. शिवाजी 8वी शिकल्या प्रतीक बोलतो आणि अमेरिकेत पोहोचले. आपण अमेरिकेचा प्रवास कसा झाला प्रतीक, जरा नॅशनल वर आपण घेऊ की पहिला ब्रेक कसा मिळाला तुला नॅशनल? पहिला ब्रेक मिळाला मी अंधेरी फुटबॉल अकॅडमीला सिलेक्ट झालो होतो. मला सेनगुप्ता सर होते आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं. त्यांनी मला पाहिलं की मुलगा चांगला खेळतो आणि मला बोलले ओके तू ये माझ्याकडे जॉईन हो. तर मी गेलो आणि खेळलो. मला बोलले ओके आता आपल्याला टुर्नामेंट खेळायची इंटरनॅशनल. तेव्हा माझ्या मनामध्ये काहीतरी असं वाटलं मला की मोठी ऑपॉर्च्युनिटी, मी सोडू नाही शकत कधीच लाईफमध्ये. ही वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आणि अशा ऑपॉर्च्युनिटीज भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वांना मिळत नाही. तर मी बोललो ओके खेळू. तर मी पासपोर्ट वगैरेसाठी स्ट्रगल होता थोडासा, कारण की शाळेत राहायचो तर पासपोर्ट व्हेरिफिकेशन म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला. 10 वेळा पोलिसांकडे जावा हे ते. आणि सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहायचं म्हणलं तर थोडा जास्त प्रॉब्लेम झाला. इव्हन दो आता काही होत नाही, खूप माणसं चांगली आहेत, पण तरी एक ती मेंटॅलिटी राहिली लोकांची. तर पासपोर्ट झाला वगैरे सगळं झालं माझं आणि मग मी स्वीडनला गेलो खेळायला. आणि स्वीडनमध्ये माझा खूप चांगला परफॉर्मन्स झाला, म्हणजे लाईफचा माझा खूप टर्निंग पॉईंट होता तो असं म्हणता येईल. कारण की खूप चांगलाच खेळलो होतो मी आणि खूप सारे गोष्टी केल्या. तर घाबरले नाही तिथे, कारण की आम्ही बघतो की जे कमी शिकलेले ते बाहेर गेले तर त्यांना त्रास होतो. थोडंसं मनात भीती असते की अरे बाबा मला इंग्रजीत काहीतरी विचारलं तर काय होईल असं कधी वाटलं नाही मला. कारण की लहानपणापासूनच माझे खूप ड्रीम्स होते असे की मी जाणार तर बाहेर जाणार, बाहेर खेळणार. मी जेव्हापासून फुटबॉल स्टार्ट केल्यानंतर जसं कळायला लागला गेम जसा सिरियस झालो त्यानंतर मला असं वाटायचं की नाही जायचं तर बाहेरच जायचं, नाही तर म्हणजे खेळायचं तर एका लेवलला खेळायचं नाही तर खेळायचंच नाही. मग इकडची प्रॅक्टिस तुझी आणि सडनली तू जसं बाहेर गेला
इकडची प्रॅक्टिस कशी होती, त्यांचं सेशन कसं असतं? जेव्हा फर्स्ट मी जेव्हा स्वीडनला गेलो होतो ना, तेव्हा मी म्हणजे शॉक झालो होतो की आपल्या भारतात, आपला भारत एवढा मोठा असून, आपली पॉप्युलेशन एवढी मोठी असून, आपल्याकडे ह्या फॅसिलिटीज का नाहीत? कारण की त्यांचे ग्राउंड लेवल, त्यांचे फॅसिलिटी, म्हणजे ज्या पण आहेत स्विमिंग पूल्स असतात त्यांना, ट्रेनिंग्सला त्यांना, जिम्स असतात मुलांना, लहान मुलांना, म्हणजे खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे. जेव्हापासून मी तिकडून आलो, मग तेव्हापासून मला मी ठरवलंच होतं की खेळणार तर बाहेरच खेळणार. कारण की मुलांची क्वालिटी पण तुम्ही बघताल ना, मुलं फिजिकली खूप स्ट्रॉंग आहेत. सेम वयाचं होतो आम्ही, ते 6-6 फुटाचे मुलं, मग तुम्ही विचार करू शकता. पण ते असंच होत नाहीत ना, जेनेटिक्स लोक बोलतात जेनेटिक्स आहेत, पण ते जेनेटिक्स नाही आहे, हा त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मुलांना कसे ग्रो करतात ते लोक, त्यांना काय देतात, त्यांना न्यूट्रिशन काय आहे, त्यांचा एक प्रॉपर सेटअप असतो. तर ते आपल्या इथे अजून मला बघायला काय, थोडंसं थोडक्यात सांग लोकांना, आपले प्रेक्षक आहे त्यांना माहिती द्या. एक्झॅक्टली आता जसं अमेरिकामध्ये पण बघताल ना तुम्ही, लहानपणापासूनच मुलांना 6-7 वर्षापासूनच म्हणजे त्यावेळी त्यांची जर्नी स्टार्ट करतात, म्हणजे त्याच्याही आधी करतात कोणी कोणी, पण तेव्हापासून त्यांना एक बेस असतो खेळायला की ओके ह्या लेवलला मुलगा खेळलाच पाहिजे, आणि त्यांना त्या लेवलची ट्रेनिंग असेल. सर्वांना सेम सेटअप असतात, डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतात मुलांचे, आणि कंट्री त्यांची स्वतः डेव्हलपमेंट प्रोग्राम ठेवते, म्हणजे US फेडरेशन त्यांचं जे आहे ते डेव्हलपमेंट प्रोग्राम ठेवतात. तर मुलं लहानपणापासूनच खेळायला जातात. स्वीडनमध्ये तू अंधेरीच्या एका टीमसोबत तिथे खेळायला गेला होता. स्वीडन तू अमेरिका हा प्रवास कसा झाला नेमका, कशामुळे तू अमेरिकेकडे शिफ्ट झाला, काय काय त्याच्यामागे शिफ्ट झालं बोलताना जसं बोललो डेस्टिनी होती, सगळं लाईफमध्ये घडत आलंय. मी लकी मानतो स्वतःला की असं घडत राहिलंय, पण इन्सिडेंट असा झाला होता की मी जर्मनी बरोबर मॅच खेळतो, आम्ही जर्मन टीम होती, आणि त्यावेळी मी हाफ लाईन पासून गोल स्कोर केला होता, आणि स्टँड्समध्ये खूप सारे स्काउट्स बसतात, असे मॅचेससाठी येतात बघायला कोणते प्लेयर चांगले आहेत कोणते नाही. तर मला ते ब्रेंडन कीज होते, आयरिश कोच होते, आणि मला त्यांनी येऊन विचारलं की बाबा मला तुझा गेम आवडला खूप, तू माझ्या अकॅडमीसाठी येऊन खेळशील का? तर मला काय एवढं समजलं नाही की एक्झॅक्टली काय बोलतो, कारण इंग्लिश समजायचं मला, इंग्लिश मीडियममध्ये होतो, बट तो आयरिश होता आणि त्याची ॲक्सेंट वेगळी, तर ते काहीच समजलं नाही. तर मला एका तिकडेच फ्रेंड होता एक, त्यांनी सांगितलं की हा माणूस असं असं बोलतो तुला, बोललो ठीक आहे. मग मी खुश झालो, बोललो कुठेतरी आपल्याला कोणीतरी स्पॉट केलं ॲटलिस्ट. तर मी बोललो सर मी आता काय सांगू नाही शकत तुम्हाला, बट तुम्ही माझा ईमेल आयडी घ्या आणि मला डिटेल्स पाठवा, मी माझ्या घरच्यांना विचारून काय असेल ते तुम्हाला डिसिजन सांगतो. मग त्या प्रोसेसमध्ये मला मी घरी आलो, मग वापस लाईफ सेम चालत राहिली, परत वापस म्हणजे तुम्ही एकदा त्या लेवलला गेला तर वापस घरी येऊन तुम्हाला वापस तेच करायचं, सकाळी झोपड टाकायला जावा, संध्याकाळी चायनीजच्या गाडीवर काम करा, म्हणजे ते तेच मुंबईचं जीवन, मुंबईचं जीवन सुरू झालं. आणि मग 6 महिन्यानंतर 6-7 महिन्यानंतर मला त्यांचा ईमेल आला, आणि मी योगायोगाने मी तो चेक केला, बोललो यार हे ब्रँडन किसने मला ईमेल केला. तर मी मम्मीला सांगितलं, मम्मी बोलली तुला जे वाटतं ना ते तू कर, माझा हमेशा सपोर्ट आहे तुझ्यासोबत. तर वडील तर नव्हते त्यावेळेस, तर मी बोललो चला चालते, बरं झालं मम्मीचा सपोर्ट आहे तर काहीच अजून काहीच नाही पाहिजे. किती मुलं सिलेक्ट झाले होते तुझ्या त्या अंधेरीची जी तुमची टीम गेली होती ना इंटरनॅशनल खेळासाठी, तर त्या आम्ही आयरिश कोचनी किती मुलं सिलेक्ट केली होती त्या टीममध्ये? मी एकटा सिलेक्ट झालो होतो, म्हणजे असं जास्त लोकांना माहिती नाही अजून, पण मी भारतातला पुरा म्हणजे हिस्ट्रीमध्ये भारताचा सर्वात यंगेस्ट प्लेअर आहे ज्याला प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट भेटला आहे बाहेरच्या कंट्रीमध्ये. तर मी एकटाच होतो त्यावेळी, मला एकट्याला सिलेक्ट केलं होतं. आणि तो त्याच्यानंतर पुढे तू खेळत राहिला, नंतर तुमचा तुझ्या त्या कोचची एक फायनान्शियल करारही झाला. तर आता तू सगळ्यात महत्वाचं, तू 7 नंबरचा जो जर्सी आहे तो का घालतो, म्हणजे काय कारण आहे त्याच्यामध्ये? 7 नंबरची जर्सी, 7 नंबरनी मला लहानपणापासून अट्रॅक्ट केलं खूप, कारण की मी रोनाल्डोला पाहायचो खेळताना. ऑब्व्हियसली हा तर सर्वांचा आयडल आहे, म्हणजे तुम्ही हेट करा किंवा त्याला लाईक करा, पण तो एक चांगलाच प्लेअर आहे, खूप चांगला प्लेअर. तर 7 नंबरची जर्सीने मला खूप अट्रॅक्ट केलं, आणि लकी नंबर होता माझ्यासाठी. तर ज्यावेळेस मी गेलो तर मला नंबर 20 भेटलेला अकॅडमीमध्ये खेळायचो तेव्हा, पण जसं मी प्रमोट झालो मला त्यांनी 7 नंबरची जर्सी ऑफर केली, आणि मला खूप चांगलं वाटलं. त्यानंतर मी सर्व टीममध्ये, इव्हन इंडियन सुपर लीगमध्ये जेव्हा खेळत होतो तेव्हा पण मला त्यांनी 7 नंबरचीच ऑफर केली ती जर्सी.
तू तुझा आवडता खेळाडू कोण म्हणजे फुटबॉलमध्ये? फुटबॉलमध्ये असे खूप आवडतात, पण मी ज्याला बघून इन्स्पायर झालो, म्हणजे ज्याला बघून मी फुटबॉल शिकलो ना, तो पॉल स्कोल्स, मँचेस्टर युनायटेडचा. आता पुढचे तुझ्या काय योजना आहेत पुढे जाऊन? योजना पुढे तर ऑब्व्हियसली माझ्या करिअरवर पण ध्यान देतो आहे, पण सध्या म्हणजे एकदम रिसेंटलीच मी आता एक अकॅडमी स्टार्ट केली आहे मुलांसाठी. पुढे म्हणजे मुंबईमध्ये का? आत्ता सध्या मी मुंबईमध्ये लॉन्च केली आहे, म्हणजे युएसमध्ये अकॅडमी तर आहेच माझी, पण मी आता इंडियामध्ये मला लॉन्च करायची होती मुलांसाठी, कारण की मुलांना जी ऑपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे ना आपल्या इंडियामधून, ती मिळत नाही आहे. ते जसं मला स्ट्रगल करावं लागलं तसं त्यांना नाही करता आलं पाहिजे. ते माझे असे प्लॅन्स आहेत मुलांसाठी. आणि कसं झालं आहे, पास्ट एवढ्या वर्षामध्ये ना मी म्हणजे माझी अकॅडमी, माझे कोच इथे अकॅडमी ऑलरेडी होती, ते लोक आम्ही फ्री ट्रेनिंग द्यायचो मुलांना, पण कसं आहे ते मुलं शिकतात पण त्यानंतर आउटपुट काय त्यांचा. जसं आपल्या भारतात असं एक मेंटॅलिटीच आहे की दहावीला मुलगा गेला तर त्याचा स्पोर्ट्स बंद, अदर ऍक्टिव्हिटीज बंद, फक्त तुझ्या अभ्यासावर हा फोकस करा. तर ते कुठेतरी खटकलं की ओके आपण मुलांना बनवतो तरी खूप चांगले प्लेयर्स बनतात, पण ते जातात सोडून आपल्याकडे, म्हणजे सगळं सोडून जातात नंतर, म्हणजे एवढ्या वर्षाची मेहनत आमची पण आणि त्यांची पण वेस्ट जाते, करिअर काय पुढे. पण पेरेंट्स येत असेल तो जवळ, आता दुसरे जे फुटबॉलचे जे प्लेयर्स आहेत त्यांचे पेरेंट्स अलाव करत नसेल, त्यांना त्यांचे पेरेंट्स येऊन किंवा ते लोक रिक्वेस्ट करत असेल किंवा तू पण आमच्या मुलांना तुझ्यासारखं बनव किंवा प्रॅक्टिस दे बाहेर पाठव, येतच नाही. हो येतात, असे खूप येतात. म्हणजे लास्ट 4-5 वर्षामध्ये ना, रिसेंटली म्हणजे खूप ह्या 4-5 वर्षामध्ये मला खूप सारे मेसेजेस येतात, खूप सारे मेसेजेस आले मला की सर मला हे करायचं, मला पण खेळायचं तुमच्यासारखं बाहेर. आणि त्यावेळी ना मी विचार करायचो, माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं, इव्हन तो मी खेळत होतो एका लेवलला, पण त्यांना काय सांगू, माझ्याकडे हे उत्तर नव्हतं. तर ह्या उत्तराच्या शोधामध्येच वैभव सर आणि मी हे डिसिजन घेतलं की आपण लहान मुलांसाठी आता इंडियामध्ये आपण एक ब्रांच खोलू, जिथून मुलांना आपण ट्रेन पण करू आणि त्यांना बाहेर ऑपॉर्च्युनिटी बदलू खेळायची, जशी आता आपली स्वतःचीच अकॅडमी बाहेर आहे. इझिली पाठवता येईल, हा इझिली म्हणता नाही येणार, बट हो जे जे स्ट्रॉंग प्लेयर्स म्हणजे आपण घेऊ शकतो त्यांना पुढे. जसं आपण बोललो की चेंबूरला राहिला तू, सिद्धार्थ कॉलनी, तुझ्या तुला इकडचे ग्राउंड माहित आहे, ग्राउंड मुंबईत हायच नाही, म्हणजे ग्राउंड हाय तर क्रिकेटसाठी फुटबॉलसाठी बहुतेक कमीच ग्राउंड आहे. आणि OLPSचा ग्राउंड येतो चेंबूरला. रिसेंटली एक इन्सिडेंट पण झाला, ऋषी शर्मा नावाचा मुलगा, तो आम्ही पण कॅम्पेन करतो प्रे फॉर ऋषी, तो हॉस्पिटलमध्ये फुटबॉलसाठी जागा नव्हती म्हणून त्यांनी काही लोकांनी मारलं त्याला, आणि तो हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी ॲडमिट आहे, कोमामध्ये ॲडमिट आहे. काय बोलणार त्याचं तुझं? टू बी ऑनेस्ट हा खूप सॅड इन्सिडेंट आहे, म्हणजे मला तर असं वाटतं आता म्हणजे लहान मुलांना खेळायला पाठवणं म्हणजे पण हा गुन्हा झाला आहे. पेरेंट्स काय करणार, ज्या एका जागेवर आपला भारत स्पोर्ट्समध्ये पुढे चालला आहे, सपोर्ट करायला लागला आहे, आणि दुसऱ्या जागेवर हे असे इन्सिडेंट होतात आहे, मग पेरेंट्सनी काय करायचं? हा पेरेंट्सचा दोष नाही आहे, पेरेंट्सनी काय करायचं हा प्रश्न पडतो त्यांना, की आपण मुलाला आता खेळायला तरी पाठवायचं की नाही ग्राउंडवर नॉर्मली. ऍक्च्युली म्हणजे पहिलीच इथल्या लोकांमध्ये जी मानसिकता आहे खेळाबद्दल एक्झॅक्टली ती खूप निगेटिव्हली आहे. हो ॲज कम्पेअर टू समजा पॉप्युलेशन पाहिलं तर आपल्याकडे खूप सारे खेळाडू इतर कलागुणांना वाव देता यायला हवं होता, कारण एवढ्या पॉप्युलेशनमध्ये खूप सारा टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट आहे, पण ते हिडन टॅलेंट पुढे येत नाही. याच्यासाठी तू प्रेक्षकांना काय सांगशील की आपल्या पाल्यांना मोकळं होऊ द्या, किंवा त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे त्याच्या संदर्भात तू त्यांना काय मार्गदर्शन करशील? मी तर हेच म्हणेल पेरेंट्सला, सर्वांना विनंती आहे की प्लीज तुम्ही सपोर्ट करा स्पोर्ट्सला, आणि स्पोर्ट्सच नाही अदर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, म्हणजे जर मुलांना काही पण करायचं असेल ना तो करू शकतो, पण सर्वात इम्पॉर्टंट आहे की पेरेंट्सचा सपोर्ट असणं. आणि मी हे नाही बोलत मुलांना, मी असं कधी सजेस्ट नाही करणार की शाळा सोडा आणि फक्त स्पोर्ट्स खेळा, पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की पेरेंट्सचा सपोर्ट. जर पेरेंट्सचा सपोर्ट असेल तर मुलं जेन्युइनली सगळीकडे ध्यान देतील, मला असं वाटतं पर्सनली. प्रतीक थोडंसं फिटनेस टिप मी असं बोलू की फिटनेस टिप, कारण की फुटबॉलसाठी स्टॅमिना भरपूर लागतो. मला वाटतं लोकांना थोडीशी जे युवा पिढी आहे त्यांना मार्गदर्शन कर, फिटनेस टिप्स दे थोडं. फिटनेस टिप्स असं बोलता येईल मला की
आता लोक जास्त फिटनेसवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला लागले. इव्हन तुम्ही बघताल ना, जर ग्राफ बघताल आपल्या कम्युनिटीचा, की लहान मुलं तर खेळतातच स्पोर्ट्स आणि ॲक्टिव्हिटीज करतात, पण आता एजवाले माणसं पण जास्त एजवाले पण लोक करायला लागले. झुंबा क्लासेस आले, हे क्लासेस, ते क्लासेस. मला तर वाटतंय अजून असे ऑपॉर्च्युनिटीज आणले पाहिजे बाहेरून लोकांनी, आणि आपल्या लोकांनीच हे स्टार्ट केलं पाहिजे. बाहेरून आणायची गरज पण नाही, आपल्याला सगळं आपल्याकडे सगळं आहे, फक्त आपण बूस्ट नाही देत आहे. फिटनेससाठी हीच टिप्स आहे, फर्स्ट ऑफ ऑल चांगलं खावा, चांगलं नाही खाणार तर काही होणार नाही तुमचं. अँड देन ऑब्व्हियसली थोडंसा वर्कआउट करा डेली. तुम्ही थोडासा जरी वॉक केला, स्ट्रेचिंग वगैरे केली, हे पण हेल्थसाठी खूप चांगलं आहे. पण सकाळी उठून थोडीशी मेहनत घ्या आणि सकाळी उठा प्लीज. जसं की आता तुझी जर्नी पाहिली आपण, आपल्याकडं क्रिकेटला जितकं प्रोत्साहन दिलं जातं इंडियामध्ये, तितकं फुटबॉलला दिलं जात नाही. आता तुझा आहे, तुला जर समजा फॉरेनरच्या कोणत्याही कोचने जर उचललं नसतं किंवा तुला प्रमोट केलं नसतं, तर प्रतीक शिंदे आज आम्हालाही माहिती नसता. एक्झॅक्टली. ही जी मानसिकता आहे इथली आपल्या देशातली, तर याच्या संदर्भात तू काय सांगशील? क्रिकेट आणि फुटबॉल किंवा बाकी जे अदर गेम्स आहेत त्याच्याकडे म्हणजे एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. कसं झालंय ना, क्रिकेट मला आवडतं, माझा मी कधीच अगेन्स्ट जाणार नाही, कोणत्याही स्पोर्ट्स अगेन्स्ट जाणार नाही. पण प्रॉब्लेम काय आहे, लोकांनी एकाच गेमला आणि त्याच प्लेअरला डोक्यावर बसून ठेवलं आहे, म्हणजे हेच आमचे देव आणि हाच गेम आमचा सर्वात मोठा कंट्रीमधला. तुम्ही जर असं बघायला जाताल वर्ल्ड वाईड, तुम्ही बघायला जाताल ना, तर क्रिकेट हार्डली कोणी खेळतं, हार्डली काही कंट्रीज खेळतात. आणि फुटबॉल जर बघताल तुम्ही, हा ग्लोबल गेम आहे. ज्या देशात पाणी सुद्धा नाही ना, त्या देशात लोक फुटबॉल खेळतात आणि त्यांच्यासाठी वर्ल्ड कप त्या प्रे करतात तिथले. एक्झॅक्टली, म्हणजे एवढं पॅशन, म्हणजे फुटबॉल वर्ल्ड वाईड गेम आहे. पण आणि फुटबॉलच नाही म्हणता येणार, मी सांगतो खूप सारे गेम्स आहेत, पण तेवढं प्रोत्साहन मिळत नाही आपल्या भारतातून, कारण की ती मेंटॅलिटी बनलेली आहे एकच. बरोबर आहे, कारण की जसं तू बोलतोय, मी आपण उद्या पण एक तुझ्यासारखाच एक गेस्ट असणार आहे आपल्यासोबत इथे मॅक्स स्टुडिओत, युवराज वाल्मिकी. तो हॉकीचा चांगला प्लेअर होता आणि पाकिस्तानचा अगदी चांगला खेळलेला. महाराष्ट्र सरकारने त्याला आश्वासनं दिलेली, आश्वासनं म्हणजे काय, त्याला बोललेले की आम्ही घरं देऊ, तू एवढं नाव गा भारताचं नाव रोशन केलेलं, पण त्याला काही दिलं नाही. उद्या बहुतेक युवराज पण आमच्यासोबत असणार. आणि तुला ही पण हे प्रश्न विचारायचं की महाराष्ट्र शासनातर्फे तुला काय मदत मिळाली का अजून काय? मला तर टू बी ऑनेस्ट, मला कोणाकडूनच मदत मिळाली नाही आहे. जे काही मदत मिळाली आहे ते माझ्या कॉलनीतल्या लोकांकडून मिळाली आहे खूप जास्त, आणि मी त्यांचा खूप आभारी आहे आणि हमेशा राहील आभारी. कॉलनीतल्या लोकांची आणि माझा जो फ्रेंड सर्कल होता त्यांनीच मला खूप 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 हेल्प केली आहे. बाकी मला कोणाकडून हेल्प नाही मिळाली आणि मी एक्सपेक्ट पण नाही करत आहे, कारण की मला असं वाटतं आपण कोणाच्या भरोशावर राहिलं नाही पाहिजे. एक्सपेक्टेशन्स आपण जेवढे ठेवू ना तेवढं आपण स्वतःला हर्ट करून घेतो. स्वतः आपण घडू शकतो सगळं, स्वतः आपण स्टँड करू, स्वतःला हेल्प करू शकतो, मला असं वाटतं. मित्रांनो, प्रेक्षको, तुम्ही पाहिलं की स्वतःकडं काही नसताना वयाच्या 12 वर्षी घरातील मोठा आधार वडील गेल्यानंतर आईनं प्रतीकचं शिक्षण केलं, त्यानंतर प्रतीकनं कोणाच्या आशेवर न राहता स्वतःचा प्रवास, ती जर्नी आहे ती मुंबईतील चेंबूर येथील झोपडपट्टीतून निघालेली अमेरिकेपर्यंत पोहोचली. अजूनही त्याला खूप काही करायचं आहे मुंबईसाठी, इथल्या प्लेअरसाठी, इथल्या भारतातील जे प्लेअर आहेत त्यांना काहीतरी फुटबॉलमध्ये काहीतरी करायचंय किंवा अन्य कोणत्या तरी खेळासाठी काहीतरी करायचंय. प्रतीक त्यांच्यासाठी प्रेरणा आहेच. अजूनही प्रतीकला वाटतं की देशात असे जे काही घटना घडतात की मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही किंवा सरकार याच्याकडे दुर्लक्ष करतंय, याच्याबद्दलही प्रतीकने आपल्याजवळ नाराजी व्यक्त केली. प्रतीकच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी असेच जोडून राहा. धन्यवाद.